मिळतोय एक चार धावा मिळते, चार धावाने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती सात नक्कीच। मला वाटतं मागच्या सामन्यात नील आउट झाला त्यावेळेला अक्षय इलेव्हनच्या क्षेत्ररक्षकाने आनंद साजरा केला होता, कारण का आत्ता मला जाणवतं आहे की का आनंद व्यक्त केला होता तो नील आउट झाल्यानंतर। आणि आता मात्र झेल सोडला आहे पवननी, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती आठ। शेवटचे दोन चेंडू हलक्या हाताने खेळला, एक धाव मिळेल, एका धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती नऊ। पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सिद्धार्थ टॅप केला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव एका धावीने। पहिल्या षटकाची सांगता होते, पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे ती बिनबाद दहा। विशत दुसरं षटक घेऊन येतोय, मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती, एक युवा गोलंदाज आहे। पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला होता आणि एक धाव चढण्यात यशस्वी ठरला, एका धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती अकरा। विशत पुन्हा एकदा नील साठी, नील चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, एक चौकार ठोकलाय नीलने। पुढला चेंडू धावाची संधी, परंतु अक्षय क्रीजमध्ये परतला त्यामुळे निर्धाव चेंडूचे सांगता होते, धावसंख्या स्थिरवल्या अकरा धावांवर। पुन्हा एकदा विशद आणि दांडी गुल, नीलच्या रूपात पहिला हादरा बसतोय तो जे इलेवन कालकाई संघाला। नवीन फलंदाज जातोय तो धनेश, त्याच्या समोर आहे तो निषाद आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय समीरचं, एक धाव एका धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती बारा। नो चेंडू, एक धाव मिळेल, आता मात्र चेंडू भिजवला आहे त्यामुळे एका धाव धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती चौदा। चार चेंडू दुसऱ्या षटकातील टाकले ते विशदने, चौदा धावा झाल्यात। हा चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते, शेवटचा चेंडू या षटकातील। धावबाची संधी आणि अक्षयला तंबूच्या, पाहूया कोणता फलंदाज बाद आहे, अक्षयला तंबूच्या आश्रयाला जात जावं लागतंय, सॉरी धनेश बाद होतोय, दुसरा झटका बसतोय। धनेश बाद होतोय, दोन गडी बाद झाले, धावसंख्या चौदा धावा, चार धावांचं षटक टाकलंय ते विशदने आपल्या संघासाठी। शेवटचं षटक घेऊन कोण येणार, मला वाटतं समीर बोरकर यांच्यावर धुरात सांभाळायला दिलेली आहे ती सिद्धूने, कारण का एक अनुभवी फलंदाज आहे परंतु गोलंदाज मला वाटतं 40+ मध्येच टाकतो। पाहूया सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव मिळते, एका धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 15। शेवटचं षटक पाहूया किती धावा गोळा करणार जे इलेवन कालकाई हा संघ। समीर पुन्हा एकदा, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिरावले 15 धावांवर। पहिल्या षटकात आल्या होत्या 10 धावा, त्यानंतर धावसंख्येला लगाम लावला विशालने आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद। उलटा चेंडू होता, समाचार घ्यावा घ्यायचा होता परंतु समाचार फलंदाजाचाच झाला, कारण का फुलटा चेंडूर बाहेर मारलाय 15 धावा।
सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते समीरची। तीन चेंडू मध्ये फक्त एकच धाव दिले ती समीरने। क्षेत्ररक्षणात थोडासा बदल, नवीन फलंदाज आले तर सूरज। मागच्या सामन्यामध्ये त्याने खूपच सुंदर फलंदाजी केली होती, आता मात्र पुन्हा एकदा आव्हान, तर चेंडू टाकतोय। धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 16। पवन, मला वाटतं काही चेंडू मिळत नाही आहे पवनला। आणि सुंदर झेल, तिसरा हादरा बसतोय, चौथा हादरा बसतोय तो कालकाई या संघाला। नवीन फलंदाज जातोय तो आतिश। डावखुरा फलंदाज आहे। पुढला चेंडू मयूर, नो चेंडू घोषित केलाय। धाव मिळतील तब्बल दोन, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 4, दोन चेंडू 4 धावा। आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते, 3 चेंडू 4 धावा झाल्यात। 18 धावांची गरज असताना संयमी खेळी करावी लागेल सिद्धूला। आणि खराब क्षेत्ररक्षण अक्षयचं, दोन धावा मिळतील, दोन धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 6। सहा धावा झाल्यात पहिले षटक, हलक्या आता खेळला, एक धाव मिळेल, एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 7। शेवटचा चेंडू या षटकातील, निर्धाव चेंडूची सांगता होते, पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे ती 7। जिंकण्याचं आव्हान 12 चेंडू आणि 11 धावांची गरज, 12 चेंडू 11 धावांची गरज आहे। आता स्ट्राईकला असेल तो समीर। बारा चेंडू 11 धावांची गरज या सामन्यात, जो संघ विजय होईल तो वेदांगी 11 काहींजी या संघासोबत सेकंड क्वालिफायर सामना खेळेल। धनेश दुसरं षटक घेऊन आणि अनुभव पाण्याला लावतोय समीर, पहिल्या चेंडूवर ठोकतोय चौकार। 4 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 11, अजूनही 7 धावांची गरज आहे। पुन्हा एकदा टॅप केला आणि एक धाव चोरण्यात यशस्वी ठरले, एका धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 12, 6 धावांची गरज आहे अजूनही। डेड बॉल, पुढला चेंडू हलका, सुंदर क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो होता परंतु कलेक्ट करता आला नाही यष्टी रक्षकाला। निर्धाव चेंडूची सांगता होते, पुढला चेंडू सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव मिळेल, एका धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 13, 5 धावांची अजूनही गरज आहे ती। रोहा इलेवन या संघाला निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिरावले, 13 धावांवर शेवटचं चेंडू या षटकातील, पाहूया समीर। सुंदर फटका, धावाची संधी परंतु खराब थ्रो, दोन धावा मिळतील, दोन धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 15 धावा। 6 चेंडू 3 धावांची गरज, 6 चेंडू आणि 3 धावांची गरज रुहा 11 या संघाला। तो संघ विजय होईल, त्या संघासमोर खेळेल ते वेदांगी 11। काळींजे या संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की टॉससाठी यायचं आहे। 6 चेंडू
आणि तीन धावांची गरज, गोलंदाज आलाय तो सूरज। पॉवर प्लेच्या बाहेर एक तर दोन, नाही तर पॉवर प्लेच्या आतमध्ये दोन असा नियम आहे। दोनच खेळाडू ठेवू शकता बाहेर, सर्कलच्या बाहेर फक्त दोनच खेळाडू ठेवू शकता, सर्कलच्या बाहेर फक्त दोनच खेळाडू ठेवू शकता। गौरव चालतील का? तीन दोनच ना, दोनच्या वरती लावू शकतो। हा ठीक आहे, दोनच्या वरती लावू शकतात, दोन पेक्षा जास्त खेळाडू लावू शकता आपण। सूरज समीर साठी टॅप केला चेंडू, एक धाव मिळते एका धावेने, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 16, पाच चेंडू दोन धावांची गरज।